10वा 14 नंबर पाटसारीच्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना लवकर मिळावा, तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या शेवटच्या टोक्यापर्यंत पाणी मिळावे यासाठी शिरपूर येथील पाटबंधारे खात्याचे उपविभाग कार्यालयावर आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधव यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे। अधिकाऱ्यांना घेराव घालून शेतकऱ्यांनी यावेळी संतापही व्यक्त केला आहे। येत्या 15 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे उपोषणाला बसण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे। शासनाकडून 10 नंबर चारीच्या जमीन मोबदल्याबद्दल शेतकऱ्यांना 1,45,00,000 रुपये तर 14 नंबर चारीसाठी 2,59,00,000 रुपये मंजूर झाल्याचं सांगून येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असेही यावेळी सांगण्यात आले आहे। परंतु ही रक्कम फारच तुटपुंजी असल्याचं सांगत पदाधिकारी व शेतकरी यांनी याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याशी ब्रह्मध्वनीवर संवाद साधून योग्य न्यायदी मिळावा अशी मागणी केली आहे। अन्यथा 15 दिवसानंतर उपोषणाला बसणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे। यावेळी आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष केडी पाटील यांनी अधिकारी यांच्याबाबत रोष व्यक्त करत शेतकऱ्यांच्या बाजूने अनेक मुद्दे अधिकाऱ्यांसमोर उपस्थित करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत मनोगत व्यक्त केला आहे। त्यांच्या नोकरी लागताना त्यांच्या विषयातच हे नमूद आहे, परंतु जी गोष्ट लाख लाख दोन दोन लाख पगार घेऊन नोकरी आपली काय न सांगता शेतकऱ्याची हेडसांड करता। मी बाबा पाटील आणि चार शेतकरी गेले असता जिल्हा कार्यालयाला एक कर्मचारी महिला तिने खुर्चीला लात मारली, दरवाजाला लात मारली। डेप्युटी इंजिनियर सांगायचे ते तसेच आहे, अहो तुमची शिस्त काय आहे, तुमचा कार्यकारी अभियंता सापडत नाही। कार्यकारी अभियंत्याला ते सांगता की कलेक्टरकडे मीटिंग आहे, कलेक्टरकडे गेले तर कलेक्टर ऑफिसात राहत नाही, उडवाउडीची उत्तरे देतात। पाणी हे टेलपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचे पैसे पूर्ण मिळायलाच पाहिजे ही आमची महत्वाची मागणी आहे। ती मागणी नाही पूर्ण झाली तर 15 तारखेला आमदार बरोबर आम्ही असंख्य शेतकरी इथे ठिय्या आंदोलन करू। जीवन मरणचा काही प्रश्न असो, काही शेतकरी इथे सांगतात आम्ही जडून जाऊ मरून जाऊ, ऑफिसमध्येही घुसून जरी ऑफिस चेटून गेलं तर महाराष्ट्रात शिरपूर इतक्या इरिगेशन खात्याची बदनामी होणार नाही, एवढं वरिष्ठांनी लक्षात घ्यावं आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढी विनंती करतो। आणि माझे दोन शब्द आज आपल्या शिरपूर पाटबंधारे विभागाकडे शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये आदरणीय भूपेश भाई, आदरणीय केडी सर, आदरणीय बबन भाऊ चौधरी अनेक मान्यवर इथं उपस्थित आहे। या शेतकऱ्यांचा मोर्चा जे अनेर धरण आहे, करवण धरण आहे, या शेतकऱ्यांचा रोष आहे की ज्या चारीचं जे शेतकऱ्यांची जमीन चारीमध्ये गेलेलं आहे ते पैसे मोबदला अजूनपर्यंत 15 वर्षापासून त्यांना मिळालेलं नाही, तो मोबदला मिळावा म्हणून हा शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि अनेक विषय आहे, पाटचारीचे जे शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही, धरणातून 1.5 लिटर पाणी साठून शिल्लक असल्या कारणाने थेट शेतकऱ्यांपर्यंत पाणी सोडण्यात येत नाही, या दृष्टिकोनातून हे मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर आमची मागणी आहे की जे पाटचारीमध्ये जी जमीन शेतकऱ्यांची गेलेली आहे त्या शेतकऱ्यांना त्यांना मोबदला मिळावा, आणि जे प्रकल्पामध्ये पाणी साठून पडलेलं आहे 1.5 लिटर ते थेट शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे, या दृष्टिकोनातून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर आम्हाला आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे की 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे, आणि नाही दिलं तर आम्ही ठिय्या आंदोलन या ऑफिसमध्ये करू असं आम्ही त्यांना इशारा केलेला आहे। आणि सोडाय ना असा कसं पाय पडून सोडलं पाणी, तुम्ही पाणी सोडत ते पाणी समजा राहिलं तुम्हाला काय कामाचे काय कामाचे शेतकऱ्यांना द्या ना।